मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरती गेल्या 6 महिन्यामध्ये जेवढे आरोप झालेले नाहीत तेवढे आरोप आता होत आहेत. याआधी सरकारला घेरणारे जरांगे स्वतः चौकशीच्या फेऱ्यात चक्रव्यूहामध्ये अडकताना दिसत आहेत. जरांगेंचा बोलविता धनी कोण असं विचारत सरकारनेच प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. मी समाजासाठी लढणारा माणूस म्हणणाऱ्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या हेतूवरतीच आता साशंकता व्यक्त केली जाते. आज याच विषयावरती आहे स्टोरी ऑफ द डे. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन SIT च्या फेऱ्यात सापडलंय. आरक्षण आंदोलनाच्या आडून सरकारची बदनामी कोण करत होतो याचा शोध घेतला जावा अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे. बोलवता धनी कोण आहे, आंदोलन पेटवलं कोणी, दगड आणली कोणी, या प्रकरणाची SIT लावा. त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला. जर माझं सगळं खरं निघलं SIT मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागेल. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या हेतू बाबत आता संशय घेतला जाऊ लागलाय. मराठा आंदोलनाचा खरा सूत्रधार शोधण्याची मागणी भाजप आमदारांनी विधिमंडळात केली आहे. मनोज जरांगे आंदोलनादरम्यान कुणाच्या संपर्कात होते, आंदोलनाशी एका कारखान्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध काय याचा शोध घेण्याची मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. अध्यक्ष महोदय, या सगळ्या मागे एका पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल अध्यक्ष महोदय, एका त्या कारखान्याच्या मालकाचे असेल अध्यक्ष महोदय, तर अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय SIT लावा अध्यक्ष महोदय. काँग्रेसने भाजपचे आरोप फेटाळलेत. मनोज जरांगे पाटलांशी सातत्यानं संपर्कात कोण होतं, त्यांच्याशी गुलूगुलू कोण बोलत होतं असा सवालही काँग्रेसने उपस्थित केलाय. चिवटे नावाचा तो त्यांचा OSD तो त्या ठिकाणी जरांगे पाटला बरोबर पहाटेला गुलूगुलू करायचं, तो काय करत होता आणि काय चाललेलं होतं याची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये आली पाहिजे. मनोज जरांगे पाटलांशी कोणताही संबंध नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही, परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं, त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली. विधानसभा अध्यक्षांनी सदस्यांच्या मागणीनुसार SIT चौकशी लावण्याचे निर्देश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेत. या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी SIT मार्फत करावी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही यामागचा खरा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतलाच पाहिजे अशी भूमिका घेत SIT स्थापन करण्याची घोषणा केली आहे. अध्यक्ष महोदय, आपण SIT सांगितली आहे, SIT तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही. त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला. मनोज जरांगे पाटलांनी या प्रकरणात SIT चौकशी झाली तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच जेलमध्ये जातील असा पलटवार केलाय. आता मग SIT त्यासाठी आहे ना, आणि जर माझं सगळं खरं निघलं मराठा आरक्षणासाठीचं हे आंदोलन आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलंय. मराठा समाजाला OBC आरक्षण मिळणं दूरच, उलट आंदोलन करणारे मराठा नेतेच SIT चौकशीच्या फेऱ्यात सापडलेत. चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई. तर या प्रकरणावरून राजेश टोपेंवरती आरोप झाल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. दोषी आढळलो तर राजकारणामधून संन्यास घेईन, माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत, प्रक्षोभक गोष्टी घडवण्यात माझा हात नाहीये, सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या आरोपांवरती राजेश टोपेंनीही प्रत्युत्तर दिलंय. शंभर टक्के विश्वासाने सांगतो की मी जर 1% जरी दोषी असेल
तरी महाराष्ट्राच्या जनतेने काही शिक्षा दिली तरी मी ती भोगायला तयार राहील आणि मी सुद्धा माझ्या राजकारणाचा 100% काय म्हणायचं त्याला संन्यास घेईल. जर मी 1% जरी दोषी असेल तर 99%चा विषय नाही सांगत, 1% जरी दोषी असेल. आज जे काही संशय व्यक्त करण्यात आला किंवा काही वरच्या स्तरावर, मला वाटतं खालच्या ह्याच्यात तर कोणी काही नाव घेतलं नव्हतं, वरच्या ह्याच्यावर घेतलं जरी असेल तरी मला एवढं म्हणायचं की संपूर्ण आरोप किंवा संशय हे धादांत खोटे आहेत. ह्याबद्दल मी सांगेल की कुठले सगळे बिनबुडाच्या आरोप आहेत किंवा कुठलाही त्याच्यामध्ये सत्यता नाही. मला असं वाटतं की हा जो लढा आहे तो एका उदात्त हेतूसाठी आहे आणि त्यामुळं त्याला डायव्हर्ट करण्याचं काम, त्याच्यात राजकीय काही ह्या गोष्टी होण्याचं काम होऊ नये एवढीच माझी या मागची स्पष्ट भूमिका आहे. आज जे काही संशय व्यक्त करण्यात आला किंवा काही वरच्या स्तरावर, मला वाटतं खालच्या ह्याच्यात तर कोणी काही नाव घेतलं नव्हतं, वरच्या ह्याच्यावर घेतलं जरी असेल तरी मला एवढं म्हणायचं की संपूर्ण आरोप किंवा संशय हे धादांत खोटे आहेत. ह्याबद्दल मी सांगेल की कुठले सगळे बिनबुडाच्या आरोप आहेत किंवा कुठलाही त्याच्यामध्ये सत्यता नाही. मला असं वाटतं की हा जो लढा आहे तो एका उदात्त हेतूसाठी आहे आणि त्यामुळं त्याला डायव्हर्ट करण्याचं काम, त्याच्यात राजकीय काही ह्या गोष्टी होण्याचं काम होऊ नये एवढीच माझी या मागची स्पष्ट भूमिका आहे. बाकी मला ह्याबद्दल अद्याप दुसरं काहीही बोलायचं नाही. याच आरोपांवरती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात. मला माहिती राज्य संस्थांची मदत राज्य सरकार घेत होतं हा प्रश्न स्वर्व आहे. त्यांची सेवा घेत आणि त्यांनी निगोसिएट करावे आणि कुठेतरी मीटिंग फॉर्मचा आणायला प्रयत्न करावे असं काही जबाबदार लोकांनी संस्थेला सुचवलं होतं याची माहिती मला आहे. त्यामुळे त्यांचा आरोप करणं, एका बाजूने त्यांची मदत घेणं आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारची सुसवत कोण ठेवेल, कोण त्यांचा विश्वास. तर जरांगे आणि माझा काहीही संबंध नाही असं पवारांनी सांगितलंय. माझे आणि जरांगेंचे कॉल रेकॉर्ड तपासा असं आवाहन जरांगेंनी केलंय, पवारांनी केलंय. दोन समाजामध्ये वाद होईल अशी वक्तव्य टाळा असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलंय. शिंदे फडणवीसांनी आरोप करताना भान बाळगावं, जरांगे पाटलांची खुशाल चौकशी करा, आमचा संबंध नाही असं पवारांनी सांगितलंय. अजून त्यांचं बोलणं नाही ना भेट नाही आणि असं असताना त्या दोघांनी त्याच्यात सरळ मुख्य उत्सवांची नाही उपभोक्त्यांची हे त्याचे अशा प्रकारचं आहे. मुख्यमंत्र्यांचा कोण आहे, कोण तपास, कोण आमचे तपासायची, त्यांचे कोण तपास, एक फोन कुणी केला, माझ्या फोनवरनं एक फोन जरी केला हे जर सिद्ध झालं मी असेल ते मान्य केलं सांगायचं. जबाबदार लोकांचं ते वक्तव्य आहे, जबाबदार लोक इतकं पोहोचत बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही. मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्यापासून अशा उत्सवांच्यापर्यंत अनेक लोकांचं वर्तन पाहिजे. एसआयटी नियमा सुप्रीम कोर्टात जे नियमा काय असेल ती चौकशी करा, आमची काही असेल कळ नाही त्याला जर कसं संबंधच नाही. लक्ष कोण आहे, कोण तपास, कोण आमचे तपासायची, त्यांचे कोण तपास, एक फोन कुणी केला, माझ्या फोनवरनं एक फोन जरी केला हे जर सिद्ध झालं मी असेल ते मान्य केलं. तर मनोज जरांगेंवरती सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळे आरोप होऊ लागलेले आहेत. जरांगेंच्या आंदोलनामागे विरोधी गटाचा एक नेता असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. वेगवेगळ्या आरोपांचा भडीमार जरांगे पाटलांवरती झाल्याचं पाहायला मिळत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलन माघारीनंतर आता त्यांच्यावरील आरोपांची धार आणखी तीव्र झाली आहे.
सरकार विरुद्ध जरांगे पाटील हा संघर्ष दुसऱ्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत वेगवेगळे आरोप होऊ लागलेत. आरोप क्रमांक एक, जरांगेंच्या मागे पवार गटाचा नेता. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय पक्ष असल्याचा आरोप होऊ लागलाय. जरांगे पाटलांच्या आंदोलनाची रणनीती एका साखर कारखान्यावर ठरल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. जरांगेंच्या आंदोलनासाठी ट्रॅक्टर आणि जेसीबी कुठून आले असा सवालही त्यांनी केला. या आंदोलनात जेसीबी आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टर कोणाच्या कारखान्यात आले अध्यक्ष महोदय? ते सदस्य कुठल्या पक्षाचे आहेत अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या सगळ्या मागे जर भूमिका एका व्यक्तीच्या समर्थनाची, एका पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेसची असेल अध्यक्ष महोदय. विधानसभेचे सदस्य या कारस्थानात सहभागी असल्याचा आरोप अमित साटम यांनी केला. या सभागृहाचे ते कोण सदस्य आहेत जे या कारस्थानामध्ये होते अध्यक्ष महाराज? याचा खुलासा झाला पाहिजे, याचा खुलासा झाला पाहिजे. ठीक आहे, बसून घ्या. कारखान्यावरती मीटिंग झाल्या, कुणाच्या कारखान्यावरती मीटिंग झाल्या, या सभागृहाचे कोण सदस्य आहेत त्यांना अटक करा अध्यक्ष महाराज. आरोप क्रमांक दोन, जरांगेंना शरद पवारांचे फोन. मनोज जरांगे पाटलांना आंदोलनादरम्यान शरद पवारांचे फोन गेल्याचा आरोप विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांनी केला. जरांगे पाटलांनी पवारांच्या आदेशानंतर मराठा आंदोलनाची दिशा ठरवल्याचा आरोपही दरेकरांनी केला. मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्याचा येत होता, शिंदे साहेब, फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते, तो फोन शरद पवार यांचाच होता. त्यामुळे गोंधळ आणि राडा घातला जात आहे. शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच मनोज जरांगे वागतोय. मराठा आंदोलक संगीता बानखडेंनी या प्रकरणात रोहित पवारांवरही आरोप केलेत. शरद पवारच आहेत, शरद पवारचे नातू ते आहेत, रोहित पवार आहेत, आणि टोपे तर अगदी जातीने त्यांच्यासोबत होतेच आहे. आता मी आणखी एक मागणी करेल की ऋषिकेश बेद्रे, शैलेंद्र पवार, त्याच्यानंतर ते बाळासाहेब बिंगळे, आणखी एक त्यांच्या जे तिथले सरपंच आहेत तारक म्हणून, त्यांचं पूर्ण नाव मला माहीत नाही, ह्यांना सुद्धा ताब्यात घ्यावं. आरोप क्रमांक तीन, आंदोलनासाठी वॉर रूम कोणी उखडल्या. मराठा आंदोलनावेळी नवी मुंबई, संभाजीनगर, पुणे या ठिकाणी वॉर रूम उघडल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. जाळपोळ करण्यामागचे सूत्रधार कोण याची माहितीही हाती आल्याचं फडणवीसांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं. साहेब, वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आम्हाला, आता मिळाली आहे माहिती. वॉर रूम कुठे कुठे, संभाजीनगरला कोणी उघडली, नवी मुंबईला, पुण्याला कोणी उघडली, माहिती आहे आमच्याकडे सगळी. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांसोबत कसे आहोत हे सांगण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये चढाओढ लागली होती. आता त्याच जरांगे पाटलांवर सत्ताधारी वेगवेगळे आरोप करतायत. राजकारण यालाच म्हणतात हे आता बहुधा जरांगे पाटलांच्या लक्षात आलं असावं. चेतन अनावरेसह स्वप्नील साधव, लोकशाही मराठी, मुंबई. मनोज जरांगे पाटलांवरती सत्ताधारी टीका करत असताना विरोधक मात्र जरांगेंबाबत सहानुभूती ठेवू नयेत. जरांगेंच्या वक्तव्याचं समर्थन करत त्यांची बाजू योग्य असल्याचं विरोधक सांगताना दिसतात. जरांगेंवर सत्ताधाऱ्यांची टीका, विरोधकांची सहानुभूती. सत्ताधाऱ्यांनी जरांगेंना राजकारणी बनवल्याचा आरोप. जरांगेंना दिलेल्या वागणुकीवर ठाकरेंची टीका. मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी महायुती सरकार करत असताना आता विरोधक मात्र जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना दिसतायत. मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली, त्यात गैर काय असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या पंजाबच्या शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवलं जात आहे, तशीच वागणूक जरांगेंना दिली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. समजा आम्ही जरांगे पाटलांच्या मागे आहोत, तरी देखील त्यांचं असं काय चुकतंय हे त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न का करत नाहीत? म्हणजे कोणी आंदोलनाला उभं राहिलं तर त्याच्यावरती तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवायचं. ज्या पद्धतीने
उत्तरेतले शेतकरी गेल्या वर्षी एक दीड वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत मजल गेली. आता जरांगे पाटलांसुद्धा तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? हा एवढाच भाग राहिला आहे आता, म्हणजे कोणी न्यायहक्कासाठी उतरायचंच नाही. मनोज जरांगे पाटील हे राजकारणी नव्हे, पण त्यांना राजकारणी कुणी केलं असा सवालच विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला. वैचारिक मतभेद असतो तो खरं तर राजकारणी नव्हताच हे 100% आहे. त्याला राजकारणी आपण लोकांनी केलंय. कोणी केलं राजकारणीची भाषा बोलायला, त्यांची हिंमत कोणी वाढवली? आता मला रेकॉर्ड आणण्याची गरज नाही, हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सत्ताधारी आक्रमक झाले. अशा वेळी जरांगे एकाकी पडले की काय असं वाटत होतं, पण जरांगेंच्या वक्तव्याचं समर्थन न करता जरांगेंची बाजू आज विरोधकांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सांभाळून घेतली. जरांगेंवर आरोप झाले तरी ते एकाकी पडलेले नाहीत, हे अधोरेखी झाले. ज्योत्सना गंगणेसह अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.